नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे जे आपण केळी खातोत त्या केळी खाण्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात का आणि ज्या केळी आपण कधी खावं किती खावं याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो केळी खाण्याचे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत कारण की केळीमध्ये बरेचसे आपल्याला विटॅमिन मॅग्नेशियम कॅल्शियम मिनरल्स हे ज्या घटक आवश्यक असतात ते सर्व घटक केळीमध्ये मिळतात त्याच्यावर केळी खाणं आपल्याला आरोग्यादृष्ट्या दृष्ट्या फायदेशीर आहे पण काही व्यक्ती असेही आहेत की ज्यांना केळी खाणं हे त्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतं किंवा आपणच जर केळी किती प्रमाणात खातो यावरही आपलं केळी खाण्याचं ज्या फायदे होत आहेत का तोटे होतात यावर अवलंबून आहे तर पा केळी खाण्याचे फायदे अनेक आहेत मात्र त्या फायद्यांचा शरीरास उपयोग होण्यासाठी केळी आपण योग्य वेळी खाणं किंवा योग्य प्रमाणात खाणं गरजेचं असतं यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे केळी कोणी खाऊ नये केळी केळी खाण्याचे काय तोटे होऊ शकतात किंवा केळी कधी खावे याविषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर पहा दिवसातून तुम्ही जास्तीत जास्त एक ते दोन केळी खाणं गरजेचं आहे जर त्यापेक्षा जास्त खाल्ल्या तर त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होतात केळे हे एकदम सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री असे खाऊ नये दुपारी खाल्ले तर चांगले राहते कारण की केळे थंड असतात आणि केळे जर सकाळी किंवा संध्याकाळी तर याच्यात खाल्ले तर आपल्याला छातीचा किंवा स्वसनाचा त्रास किंवा दमा यासारखे आजार होऊ शकतात सर्दी खोकला होऊ शकतो केळे खाल्ल्याने जर लहान मुलांना सर्दी आणि कफचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो यामुळे लहान मुलांनी केळे इथं दुपारच्या वेळेस खाण्यास खूप चांगले राहते नाहीतर त्याचे आपल्याला तोटेच जाणवतील जर आपण उपाशीपोटी केळं खाल्ले तर आपल्या पोटात गॅसेसची समस्या उद्भवू शकते काही वेळेस पोटदुखी उलटी मळमळ अतिसार यासारखेही रोग होऊ शकतात अनु महत्त्वाचं म्हणजे मधुमेह रुग्ण म्हणजे ज्यांना साखर आहे अशा व्यक्तींनी केळी खाणं हे टाळलेलं चांगला राहतं अशा व्यक्तींनी केळी खाऊ नये त्याचप्रमाणे लठ्ठपणा म्हणजेच ज्याचं ओबेसिटी आहे वजन वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी केळ न खाल्लेलं चांगलं राहीन त्यांच्या कारण की एका केळ्यात जवळजवळ शंभर ते एकशे वीस कॅलरीज असतात त्यामुळे आपले वजन अजून वाढू शकते त्याच्यामुळे वा वजन वाढणाऱ्या व्यक्तींनी केळी खाऊ नयेत आयुर्वेदानुसार दूध आणि केळी एकत्र एक खाऊ नयेत दूध आणि केळी एकत्र खाणे हे विरुद्ध आहार मानले जातात त्याच्यामुळे ते दोन्ही सोबत खाऊ नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प पिकवलेले केळे आहेत त्या केळी कधीच के खाऊ नयेत त्याच्या आपल्याला खूप शरीराला वाईट परिणाम दुष्परिणाम होऊ शकतात कारण चा की बाजारातून आणलेली केळी नैसर्गिकरित्या पिकलेल्या आहेत का हे खात्री करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जास्त पिकलेली केळी शक्यतो खाऊ द्यायचं ते बी खराब झालेले असतात आणि मधुमेह रुग्णांनी केळी हे खाणंच टाळल्यालाच चांगलं राहतं त्याच्यात कारण की भरपूर प्रमाणात साखर असते कार्बोदोके जास्त असतं त्याच्यामुळे केळी न खाल्लेलं चांगलं आहे